excuses? If I can do it, if I can put on a mask, and I can put on a mask, so can you. So can you. So can you. So can you. भुसावळ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे शासकीय कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना काहीशा प्रमाणात औषधी बाहेरून आणावी लागत असल्याने होणारी असुविधा पाहता भुसावळ पालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी लोकवर्गणी गोळा करून ग्रामीण रुग्णालयातील कोरोनाचा उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी इंजेक्शन, N95 चे 200 मास्क, 10 ऑक्सिमीटर, थर्मल बन, 60 लिटर सॅनिटायझर, 56 किलो व औषधी उपलब्ध करून देत यापुढेही जशी गरज भासेल तसा पुरवठा केला जाईल असे यावेळी सांगितले आहे. सदरील औषधी ही राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली असून मात्र सदर कार्यक्रमात उपस्थितांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले नसल्याचं दिसून आलं. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. त्याचबरोबर थर्मल गन जे आहेत ताप मोजण्यासाठी त्या दोन देतो आहे. या थर्मल गन आणि ऑक्सिमीटर देखील काही साहित्य हे अंबेकर कोविड सेंटरला या ठिकाणी डॉक्टर साहेब निश्चितपणाने देतील आणि म्हणून ही तात्पुरती व्यवस्था याच्यानंतर अजून अधिक जशी जशी गरज पडेल तसा तसा आपण या ठिकाणी साहित्य या ठिकाणी ट्रॉमाकेअर सेंटरला जाणार आहोत. अलीकडे पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभर आहे आणि जगाभरामध्ये त्यात भारतामध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. अशा स्थितीमध्ये केंद्र असेल का राज्य असेल या राज्यांनी केंद्राने कितीही उपाययोजना केल्या तरी त्या टोकाय पडतील तर अचानक आलेलं संकट आहे अशी आजची स्थिती आपण अनुभवत आहे. आणि म्हणून सामाजिक संस्था समाजामध्ये जे काही मोठे लोक आहेत टाटा बिर्लापासून साडेचार सारे खालपर्यंत अशांनी सरकारला जे योग्य असेल त्या मार्गानं कमी असेल जास्त असेल तर मदत करण्याची भूमिका स्वीकारलेली दिसते आहे. त्या शासन काही प्रत्येक गोष्ट नियमानुसारांना देऊ शकत नाही अशा ठिकाणी मदत करण्यासाठी या ग्रामीण रुग्णालयामध्ये आज आपण पुढाकार घेतला आणि त्यासाठी एक छोटीशी गाव येणार आपण मदत आपण त्या ठिकाणी लिहिली. मला माहिती आहे की ट्रॉमा केंद्र सेंटर मंजूर झाल्यानंतर 2014 ज्यावेळेस मी पालकमंत्री होतो त्या कालखंडामध्ये त्याचं बांधकामाला पैसा माझ्या पालकमंत्री कालखंडामध्ये उपलब्ध करून दिलेला टेंडर त्या काळात नव्हतं आणि बांधकाम हे 2016 या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. पण माझं मंत्रिपद गेल्यानंतर 2016 आज जागा या ग्रामीण रुग्णालयाकडे दुर्लक्ष झालं. उद्घाटनावर वेळ मिळाला नाही आता इमारती बांधून होत्या मागे माहिती असेल निवडणुकीच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस इथं आले होते हेलिकॉप्टर नाही इथून हेलिपॅड होतो त्या कालखंडामध्ये मी तर नाटकं केली होती की उद्घाटनाला पडून आहे ट्रॉमा तर हे संस्थेचा वेळ द्या तर त्या निवडणुका नाटकून केल्या वेळ होतं पण कालखंडात त्यामुळे तुम्हाला काही वेळ मिळाला नाही.